म्हणून त्या स्पर्धेचं पाहायला मिळतं. सामन्याला सुरुवात सामन्याला सुरुवात पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळेल. चला घाई करा, सामना 5 षटकांचा रंगणार आहे, याची दखल घ्यायची आहे. पहिला सामना आपण पाहिला तर उशिराने दोन्ही संघ दाखल झाले आणि त्यामुळे 4 षटकांचा सामना खेळवला. आता 5 षटकांचे सामने सेकंड जर आपण पाहिला तर सेकंड इनिंगचा विचार केला तर दीपेश आमच्यापर्यंत माहिती देतील की पहिला फर्स्ट हाफ क्लिअर आपण करणार आहोत आणि नंतर 4 षटकांचा सामना असेल. कारण पहिला सामना सुद्धा 5 षटकांचा खेळवला असता परंतु उशीर झाला होता, दोन्ही संघ उशिराने दाखल झाले त्यामुळे 4-4 षटकांचे सामने हे खेळवले गेले, याची दखल घ्या. स्टार्ट ऑफ द मॅच सामन्याला सुरुवात. राजू मिश्रा एका साईडला आपण पाहत आहेत स्ट्राईक एंड कडे. चॅम्पियन्स वसई संघाचा भरवशाचा फलंदाज गोलंदाज म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. तर एका साईडला गॅटिंग मानकर लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर. पहिलाच बॉल संदीप सांबरे त्या ठिकाणी आपण पाहत आहेत. पहिल्याच बॉलवर अटॅकिंग मोडमध्ये होते राजू मिश्रा. एकदा वर्जित केली जाईल मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फार वेगाने पुढे सरसावले गेले होते. अब्दुल त्या ठिकाणी पुढे सरसावले. नवीन चेहरे आहेत जे डब्ल्यू पी एलमध्ये सातत्याने खेळत असतात. कारण हल्ली जर आपण पाहिलं अलीकडच्या काळामध्ये छोट्या मोठ्या स्पर्धा होतच राहतात परंतु या खेळाडूंना टॅलेंट कधी मिळणार. तर लीग फॉर्मॅट हा खूप मोठ्या प्रमाणात उदयास आला आणि अशा वेळेला मात्र लीग फॉर्मॅटमधून एक गाव एक फॉर्मॅटमध्ये या खेळाडूंची ओळख निर्माण झाली ज्यामध्ये फैजान मनसुरी हे नाव कोणालाच माहिती नव्हतं परंतु डब्ल्यू पी एलमध्ये याच फैजान मनसुरीने मात्र 6 बॉल आणि 6 षटकार मारण्याची किमया साध्य केली आणि तब्बल 12-13 हजार रुपयाचं कॅश प्राईज मिळालं या खेळाडूला आणि तिथून ओळख निर्माण झाली आणि एक गव एक फॉर्मॅटमध्ये आपण पाहिलं तर या खेळाडूला मात्र पुढे संधी दिली गेली. 9 बॉलचा इशारा आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, ती जाऊन पोचते 2 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आहे आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 1 बॉलचा खेळ झाला आहे आणि संघाची धावसंख्या 2 वर जाऊन पोचली गेली. सर बॅट नाही, ऑफ साईडला खेळला गेला. एकदा वर्जित केली जाईल, क्षेत्ररक्षक मात्र पुढे सरसावेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोचते ती फलकावर 3 या धावसंख्येवर. 3 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. झाकीर इनामदार याला सुद्धा आपण पाहू शकताय लॉंग ऑफच्या दिशेने. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. दोन बॉलचा खेळ झालाय, संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचली गेले. त्यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं. पंचांनी पाहिलं रॉक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यस व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संकेत किनी एका साईडला लेग स्क्युअरचे पंच म्हणून भूमिका निभावताना पाहायला मिळत आहेत. धावांची गती फलकावर 4 वर जाऊन पोहोचली गेली. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 4 वर धावसंख्या पोहोचली गेले. षटक क्रमांक पहिलं ऑन साईडला राजू मिश्राचा शॉर्ट अंपूलचा फटका पाहायला मिळतोय. फार वेगाने चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. दोन्ही क्षेत्ररक्षक एकमेकांना अलिंगण देत असताना त्यांना बीट करत चेंडू निघून जाईल. वेलकम बाउंड्री, चौकार 4. राजू मिश्राच्या बॅटमधून क्लास टायमिंग हा ब्रँड आहे चॅम्पियन वसईचा. षटकार 6 धावा, ग्रेट टायमिंग.
संदीप सांबरे, नो डाउट अबाउट इट, एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अनेक विकेट हॅट्रिक ज्याने साध्य केले, ते मेडल सोर फेकलेले आहेत मोठमोठ्या स्पर्धेमध्ये. परंतु संदीप सांबरेला टार्गेट केलंय तर एकंदरीत राजू मिश्राने अटॅकिंग मोडमध्ये पहिल्याच बॉलपासून आपण पाहत आहेत क्लास बॅटिंग. तून आतमध्ये येणारा चेंडू स्लोअर वन चेंडू होता, शफल झाले होते अगोदरच. डॉट बॉलची सांगता होत असताना धीरज झा त्या ठिकाणी आपण पाहत आहेत चेंडूला फील्ड करेपर्यंत. मात्र या ठिकाणी डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14 जाऊन पोहोचली गेली 14 या धावसंख्येवर. ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय, चेंडू निघून जाईल. क्षेत्ररक्षक मात्र फार वेगाने आले, खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं, परंतु चेंडू मात्र या बलात सुटतोय. हितेश पुढे सरसावले गेले होते, अतिशय खूप सुंदर पद्धतीने क्षेत्ररक्षण करण्यामध्ये सहभाग हितेशचा पाहायला मिळतोय. चेंडू जर कॅरी झाला असता तर डेफिनेटली ज्या पद्धतीने ओंकारने आज झेल टिपला, सुपर कॅच आपण पाहू शकलात. आणि इथे मात्र आपण पाहतोय झेल कॅच ड्रॉफ्ट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 15 घरामध्ये 15 धावा. पहिलं षटक कंप्लीट झालं, पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या. दमदार सुरुवात तर आहे चॅम्पियन्स वसई या संघाची. सावली क्रिएशनला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा, आपल्याला प्रत्येक मॅचचं मात्र नोटिफिकेशन मिळेल. षटक क्रमांक पहिला आपण पाहिला आणि पहिल्या षटकामध्ये 15 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. फर्स्ट हाफ क्लिअर करणार आहोत आपण या मॅच नंतर. लगेच कळंब संघ खेळेल विनर टीमशी, तो फर्स्ट हाफ क्लिअर झाल्यानंतर आपण सेकंड मात्र आपण हाफ क्लिअर करणार आहोत. आज 8 संघांना प्राधान्य दिलंय, 7 मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील आणि या अंतिम तीनमध्ये कोणता संघ पोहोचेल. झाकीर इनामदार, झाकीरचा पहिलाच बॉल यावेळेला खूप बाउन्स मिळाला आणि बाउन्स असल्या कारणानं यावेळेला रॉक त्या ठिकाणी फ्री हिटचा सिग्नल सुद्धा देत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोचते ती 16 या धावसंख्येवर. 16 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. दुसरे षटक प्रगतीपथावर आहे. झाकीर इनामदार पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर राऊंड द विकेटने. आतमध्ये येणारा चेंडू होता मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. धीरज झा मात्र पुढे सरसावत आहेत, फेकिक करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळते तर कोणताही कॉन्टॅक्ट झाला नसल्या कारणानं मात्र लेग बाईज सुद्धा असू शकेल. एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 17 जाऊन पोहोचले गेले. झाकीरकडे ती क्वालिटी आहे, टेक्निक आहे, गोलंदाजी करण्याची अप्रतिम आपण पाहू शकाल. कमी वेळेत कमी वयामध्ये खूप चांगल्या प्रकारची प्रगती करताना हा खेळाडू पाहायला मिळतोय. कळंबच्या या क्रीडानगरीमध्ये आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. यावेळेला ऑन साईडला गॅटिंग मानकरचा ब्रँड, यावेळेला ट्रेडमार्क शॉट, सरळ चेंडूला फेकून दिलं 6 धावांकरता. गुड शॉट. गेली 23 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. कटिंग मानकरचा हा मिस टायमिंग स्ट्रोक, कमबॅक केलंय अगोदर मात्र राऊंड द विकेटने आला होता, आता ओर द विकेटने येत असताना पाहायला मिळतोय. ही टेक्निक असते गोलंदाजाची आणि झाकीर यावेळेला कमबॅक करण्यामध्ये लगेच माहिर आहे. संघाची धावसंख्या 23 जाऊन पोहोचली गेली. कॅटिंग मानकर एक टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर एक मॅन ऑफ द सिरीज बाईक ज्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळतोय तोच खेळाडू कॅटिंग मानकर. क्लास टायमिंग, काय फटका खेळला होता, जबरदस्त इनसाइड आउटचा फटका खेळणं फार कठीण असतं आणि हा फटका मात्र नेत्रदीपक पाहायला मिळतोय. शॉट ऑफ द मॅच, षटकार. आला मिळत आहेत काय क्लास आणि क्वालिटी दर्जाची फलंदाजी आपण पाहत आहेत. सुपर बॅटिंग, 29 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक दुसरा आहे. कमलेश गुप्ता एका साईडला आपण पाहत आहेत, या संघ सहकार्यांना घेऊन चालणारा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. एक सुंदर व्यक्तिमत्व आपण पाहत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज ऑफ साईडला, पुन्हा एकदा मात्र जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. वन बाउन्सने चेंडूला मात्र फील्ड करेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक हितेश आपल्याला पाहायला मिळतोय.
एकच दावेवर सॅटिस्फाईड गॅटिंग मानकरला राहावं लागेल. अनेक अर्धशतक गॅटिंगच्या बॅटमधून आपण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर पाहिलेत. एक मॅन ऑफ द सिरीज बाईक जुचंद्रच्या त्या मैदानात आपण पाहू शकलात या खेळाडूच्या नावावर आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोचते 30 या धावसंख्येवर. 30 रन्स ऑन द बोर्ड लागले आता. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला दुसरं 5 बॉलचा खेळ झालाय. खूप चांगला चेंडू होता, पंचांकडे दाद मागितली. पंच मात्र यावेळेला दाद फिटावून लावतायत. बॅटची एज असल्या कारणानं यावेळेला पंचांना सोपं झालं. 30 धावा फलकावर जाऊन पोहोचली जाते. धावसंख्या 2 षटकांचा अगदी योग्यरीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 15 सरासरीने 30 धावसंख्येवर मात्र पोहोचली गेले. मात्र जमेची बाजू काय आहे तर दोन्ही फलंदाज या ठिकाणी नॉट आउट आहेत आणि आतापर्यंत एक सुद्धा सफलता प्राप्त झालेली नाही आहे वालीवच्या गोलंदाजांना. आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते 31 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. 15.50 सरासरीने 31 धावसंख्येवर 31 विदाउट लॉस. घेऊ एक छोटासा ब्रेक, देऊया आपण डीजे ऑपरेटरला संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. समाप्त झाला. ऑफ साईडला जरूर खेळला गेलाय. एकदा वर्जित केली जाईल. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी पुढे सरसावेल. एकच दाव्यावर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोचते फलकावर. एकंदरीत 32 या धावसंख्येवर षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसरा आहे. तिसऱ्या षटकातील बॉल फेकून झालेत आतापर्यंत. 1 बॉलचा खेळ झालाय. संदीप सांबरे आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. यावेळेला ऑफ साईडला काय क्लास टायमिंग पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ द मॅच. फटकेबाजी केले यावेळेला आपण पाहत आहे. षटकार आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 38 या धावसंख्येवर 38 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. मॅग्निफिसंट टायमिंग. या आपण जाऊया विस्मय नाईक यांच्याकडे. एकदा मात्र पायावरचा चेंडू आपण पाहत आहेत. खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सिंगल मिळते त्या ठिकाणी. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 39 जाऊन पोहोचली गेली. 39 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. चॅम्पियन्स वसई या संघाची स्थिती पाहायला मिळते. टॉस जिंकल्यानंतर वालीव संघाने सांगितलं आम्ही धाडसी निर्णय घेत आहोत गोलंदाजी करण्याचा आणि फलंदाजीचं यावेळेला मात्र पाचारण केलं गेलं ते चॅम्पियन्स वसई या संघाला. हे चॅम्पियन्स वसई नाव जर आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर सुद्धा आपण पाहिलंय की अतिशय मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी गाजवलेत. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. खूप चांगली गोलंदाजी. संदीप सांबरेने केलेला कमबॅक त्याच्यासाठी फायदेशीर ठरतोय आणि संघाला फायदेशीर ठरत असताना आपण पाहत आहेत. एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 40 जाऊन पोहोचले गेले. पा गोलंदाजांची टेक्निक असते. जेव्हा मात्र पावसाची हजेरी लागलेली नसते त्यावेळेला मात्र खेळपट्टी थोडीशी सुकी असते आणि अशा वेळेला मात्र चेंडू ओलसर करतात जेणेकरून मात्र चेंडू स्किट होतील आणि त्यासाठी मात्र यावेळेला ही टेक्निक यूज केली जाते. ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. 1 बाउन्सने चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. अप्रतिम चौकार.
फोर रन्स चॅम्पियन वसई संघाची जबरदस्त दमदार आणि शानदार खेळी आतापर्यंत पाहायला मिळते. मोठा प्रहार जरूर करण्याचा प्रयत्न केला गेला होता, सिंगल त्या ठिकाणी मिळते. संदीप सांबरे एक ॲथलेटिक प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. षटक क्रमांक या ठिकाणी 3 कंप्लीट झाले, 3 षटकांमध्ये 15 यावेळेला करंट रनरेटने आतापर्यंत 45 धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोचली गेली. प्रथम फलंदाजी करताना चॅम्पियन्स वसई, हा वसई गावातून संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हा चॅम्पियन्स वसई संघ खेळताना तर एका साईडला वालीव म्हणजे वसई तालुक्यातून हे दोन्ही संघ, आज वसई तालुका आपल्याला पाहायला मिळतोय. जो एकंदरीत एका साईडला संघ पाहायला मिळत आहेत तर एका साईडला आज उत्तनचा संघसुद्धा या ठिकाणी दाखल होणार आहे, जो दुपारच्या 17 मॅकमिलन गोविंद मॅकूचा संघ आपण पाहणार आहोत आजच्या दिवसामध्ये. म्हणजे आज चांगले संघ अष्टविनायक नायगाव हा संघसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे आज चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकणार आहोत. ज्या पद्धतीने आजचा विचार केला तर फर्स्ट हाफ क्लिअर होईल थोड्याच वेळात. हर्ष इलेव्हन कळंब हा संघसुद्धा आहे, अष्टविनायक नायगाव, जयश्रीराम उत्तन, दुर्गेश इलेव्हन अर्नाळा. म्हणजेच आज समुद्र किनारी बीच जे आपण पाहत आहेत, समुद्र किनारी गावं आहेत, त्या गावातील खेळाडू आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळणार आहेत. यावेळेला आपण पाहू शकला टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला, नो बॉलचा इशारा त्या ठिकाणी दिला जातोय, फ्रीडचा सिग्नल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 46 घरामध्ये 46. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, पायावरती जाऊन चेंडू मात्र या ठिकाणी जरूर आदळला. आणि इथे जर आपण पाहिलं तर नो बॉलचा इशारा, खूपच ओ स्लिपिंग होतं आणि रॉक यांचं परफेक्ट लक्ष होतं. एक धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 47 घरामध्ये पोहोचले गेले 47. यावेळेला ऑन साईडला खेळला गेला, एक खूप चांगला फटका तर आहे, एक धाव अर्जित केली जाईल. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 48. 48 रन्स ऑन दी बोर्ड. बॉल फेकून झालेत जर आपण पाहिलं तर यावेळेला एकच बॉलचा खेळ झालाय. 48 रन्सवर जाऊन धावसंख्या पोहोचली गेले. बॉलर कोण आहे? अब्दुल पठाण पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. ऑन साईडला राजू मिश्राच्या बॅटमधून मात्र चेंडूला फेकून दिलंय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट, ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट. येतोय फ्रेंड्स ग्रुप चषक षटकार. झोन मध्ये चेंडू वळतोय, एका धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत आपण विचार केला तर सुपर बॅटिंग करत असताना 55 घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. एक मोठी पार्टनरशिप, अर्धशतकीय भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. काय फलंदाजी केले दोन्ही बॅटरने, विकेट यावेळेला जरूर आपण पाहत आहेत, विकेटच्या शोधामध्ये आहेत ते गोलंदाज वालीव चे गोलंदाज. आतापर्यंत संदीप सांबरेने 2 षटकं हाताळली, त्या अगोदर जर आपण पाहिलं तर जाकीर इनामदारने मात्र 1 षटक हाताळलं. अब्दुल पठाण पहिलं षटक हाताळण्यासाठी मात्र यावेळेला आणि चेंडू क्रमांक 4 घेऊन येईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 55-55. खोलवर चेंडू होता, खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अब्दुल पठाण मात्र त्या चेंडूवर जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाजांमध्ये तालमेल आहे, आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे. तुमचा कॉन्फिडन्स खूप महत्वाची भूमिका असते. तुमच्याकडे कॉन्फिडन्स असावा, परंतु ओव्हर कॉन्फिडन्स कधीच नसावा कोणत्याही क्षेत्रामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 56, 56 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. चॅम्पियन्स वसई या संघाची स्थिती. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय, रॉक यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 57-57 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झाले ते 4. षटक क्रमांक 4 हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय फटका तर दमदार आहे, शानदार सुद्धा आहे. सरळ चेंडूला पाठवलंय आउट ऑफ द पार्क आणि डगआउटच्या दिशेने मात्र यावेळेला सलामी देत असताना हा चेंडू 6.
ची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 63 या धावसंख्येवर। राजू मिश्राची बॅट आज बोलू लागले, आक्रमकतेचा सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं। ग्रेट बॅटिंग, सुपर बॅटिंग करत असताना संघाची धावसंख्या 69 घरामध्ये पोहोचले। 4 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय आणि 4 षटकांमध्ये 69 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। म्हणजे एक चांगली मोठी पार्टनरशिप आपण पाहू शकलात। शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला मात्र यावेळेला इन्व्हाइट केलं जाईल याकडे लक्ष असेल। आपण पाहतायत फ्रेंड्स, ग्रुप चषक 2023 शानदार हा सोहळा, 5 षटकांचा सामना आहे। पहिला सामना आपण पाहिला, दोन्ही संघ उशिरा आल्या कारणानं 4-4 षटकांचे सामने खेळवले। आता हा 5 षटकांचा सामना आपण पाहतायत आणि त्यानंतर 4 षटकांचा सामना असेल, म्हणजे फर्स्ट हाफ क्लिअर आपण या ठिकाणी करणार आहोत। खूप चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून। आयोजकांचा जर विचार केला तर 9 तरुण मंडळी आहे, हेच मात्र भवितव्य, खऱ्या अर्थानं उज्ज्वल भविष्य आपण पाहतायत येणाऱ्या आयोजकांच्या माध्यमातून। आपण पाहतायत या 9 तरुण मंडळीला एक्सपिरियन्स नाही आहे, परंतु खूप आपल्या स्वतःच्या कुशल नेतृत्वावर आयोजन करणं सोपी गोष्ट नाही आहे। आयोजन म्हणणं सोपं आहे, परंतु ते प्रत्यक्षात साकार करून दाखवणं फार कठीण असतं। म्हणतात ना, स्वप्नात वाघ मारला म्हणून आपण शूर होत नाहीत आणि स्वप्नात उड्डाण केलं म्हणून आपण विमानात बसलो असं होत नाही, तर त्या गोष्टी मात्र सत्यात साकाराव्या लागतात। त्यासाठी अफाट मेहनत घ्यावी लागते, आपला वेळ द्यावा लागतो। जेवढा वेळ आपण परिवाराला देत नाही तेवढा वेळ मात्र तुम्हाला मैदानाला द्यावा लागतो। प्रत्येक गोष्ट बारीक सारीक बघावी लागते आणि तेच आयोजनाच्या बाबतीमध्ये आतापर्यंत या फ्रेंड्स ग्रुपने करून दाखवलंय। या फ्रेंड्स ग्रुप चषकाला मानाचा मुजरा असेल। 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय, 4 षटकांमध्ये संघाची धावसंख्या 69 जाऊन पोहोचली गेली। 69 धावा, ग्रेट बॅटिंग, गॅटिंग मॅनकर अँड राजू मिश्रा मॅजिकल बॉलर म्हणून ज्यांची ओळख, परंतु फलंदाजीमध्ये सुद्धा आता अतिशय दमदार शानदार प्रदर्शन पाहायला मिळते। ऑसम बॅटिंग बाय 2 प्लेयर्स। मुबारक खान, गेली 15 ते 16 वर्ष जबरदस्त क्रिकेट ज्याने मात्र हाताळले गेलंय अशा प्रकारचं मुबारक खान आपण पाहतायत। व्हाइट बॉलचा इशारा, व्हाइट प्लस 1 अशा 2 धावा, संघाची धावसंख्या 71 जाऊन पोहोचली गेली। 71 पोहोचली गेले गोलंदाज, पुन्हा एकदा मुबारक खान आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतो, ज्यांची स्पर्धा पार पाडली जाते शांतीनगर प्रीमियर लीग SPL म्हणून जी ओळखली जाते आणि त्याचे ते आयोजक म्हणून आपल्याला पाहायला मिळतात। आणि नेहमीच राहुल आत्माराम घरत सनंग मित्र मंडळाचे अध्यक्ष, धडाडीचे कार्यकर्ते आणि समाजसेवक, कार्यसम्राट। ऑन साईडला खेळला गेलाय, मात्र पायावरचा चेंडू काय जबरदस्त यावेळेला फटका पाहायला मिळतोय, लाजवाब, बेमिसाल टायमिंग। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, चेंडू आणि फळीचा कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर यावेळेला जाऊन पोहोचली गेली आतापर्यंत 77 धावा। यावेळेला आपण पाहिलं तर सरळ चेंडू निघून जाईल, 2 धावांकरता हा कॉल येईल। या दुहेरी आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 79 धावा। तानाजी धायगुडे यांचीसुद्धा कमी आपल्याला पाहायला मिळते, निलेश सांबरे यांचीसुद्धा कमी, वसंत सांबरे असेल, अशोक सांबरे असेल, अशरफ मनसुरी असेल। ऑफ साईडला अप्रतिम वी फॅक्टरमध्ये हा स्ट्रोक खेळला गेला आणि संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 83 धावा, 83 रन्स ऑन दी बोर्ड। राजू मिश्राचा जर विचार केला तर आत्तापर्यंत आपण पाहताय जवळजवळ 6 षटकारासहित फलंदाजी करतोय आणि एक चौकार, 48 धावांचे खेळी करत असत, 49 धावांचे खेळी करतोय। ग्रेट बॅटिंग यावेळेला, मात्र एक धावेने राजू मिश्रा बॅट दाखवायचे आहे, जबरदस्त यावेळेला अर्धशतक झळकावलंय। कम्स ऑफ 50 बाय राजू मिश्रा, मॅग्निफिसंट, सुपर, अतिशय दमदार यावेळेला प्रदर्शन पाहायला मिळतं। संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर, जर आपण पाहिलं तर जवळजवळ 84 धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेले, 86 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत। मॅग्निफिसंट बॅटिंग, कमालीचं प्रदर्शन, हे दुसरं अर्धशतक आहे या स्पर्धेमध्ये। काल वीरेंद्र बाबरेने ब्रँड ऑफ सातपाटी पालघरमधून बिलॉंग करणारा खेळाडू अंडर 25 त्याने अर्धशतक झळकावलं
आणि दुसरा फलंदाज मात्र आपण पाहिलं तर राजू मिश्रा, यावेळेला आपण पाहिलं गॅटिंग मानकर थोडंसं बॅट हवेत फिरली होती. मुबारक खान पुन्हा एकदा दाखवतोय टायगर अभी जिंदा आहे, जरी षटकार आले तरी सुद्धा मी विकेट घेण्याची क्षमता अजून सुद्धा बाळगतो. ग्रेट बॉलिंग. विजयासाठी 87 धावांचं लक्ष घेऊन उतरतील दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वालीव संघाचे आपण पाहत आहेत. सामन्याला सुरुवात काही सुपर बॅटिंग राजू मिश्राच्या बॅटमधून, मात्र जबरदस्त धावांचा वर्षाव पाहायला मिळाला. सही खिलाडी वही होता है जो टायमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेळत आहे, त्यामध्ये राजू मिश्रा गॅटिंग मानकर यांना आपण पाहिलं आणि अफलातून फलंदाजी करत असताना प्रेक्षकांचं मनोरंजन केलं षटकार चौकारांनी. आता नाण्याची एक बाजू पडताळणे, नाण्याची दुसरी बाजू पडताळणं तेवढंच गरजेची गोष्ट आहे, कारण 5 षटकांचा जेव्हा सामना आपण पाहतो त्यावेळेला मात्र सेफ टार्गेट हे 100 वरतीसुद्धा कधी कधी पाहायला मिळतं. कारण इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार करता जास्तीत जास्त धावसंख्येचा पाठलाग करताना आपण पाहिलं तर तोच आकडा एक लक्षात येईल, अर्थातच 434 धावा पूर्ण केल्या होत्या दक्षिण आफ्रिकेत संघाने आणि 438 धावा फलकावर ऑस्ट्रेलिया संघाला बीट केला. ऑस्ट्रेलिया संघाला असं वाटलं होतं की आम्ही एकाकी पराभव या ठिकाणी मात्र होणार नाहीत, एकाकी आम्ही विजयी प्राप्त करू, परंतु हर्षल गिफ्टच्या त्या जबरदस्त खेळीने पुन्हा एकदा मन जिंकले आणि एकाच मॅचमध्ये 2 खेळाडूंना प्लेअर ऑफ द मॅच मिळाला, हर्षल गिफ्ट आणि रिकी पॉन्टिंगला. आणि तो सामना होता जर आपण पाहिला तर जबरदस्त आपण पाहू शकला दक्षिण आफ्रिका संघाने आणि तो वर्ल्ड रेकॉर्ड झाला. सगळ्या मॅचच्या दिशेने असाच कुठेतरी मात्र हा रेकॉर्ड घडेल का, 87 धावांचा टार्गेट चेस होईल का, अचीव धावा करतील का, याकडे लक्ष असेल. चला सामन्याला सुरुवात होताना आपण पाहणार आहोत साहिल भाटी पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. नाईस हेअर स्टाईल, कालच्या दिवसात अम्मार शेख यांना टिबा 11 संघातून खेळताना पाहायला मिळाला, अंडर 25 खेळाडू, आणि आज पुन्हा एकदा मात्र एक गाव एक फॉर्मॅटमधून आपण पाहू शकतायत. मुस्तकीम यांना सुद्धा आपण पाहतायत, वेलकम, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय साहिल भाटी. तर धीरज झा या खेळाडूकडे पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे, परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. कोणताही खेळाडू तेव्हाच महान ठरतो जेव्हा तो गुणवत्ता आपल्या खेळाच्या जोरावर
खेळपट्टीवर दाखवतो, कौशल्य आपली पणास पणाला लावतो, 100% देतो, तेव्हा तो खेळाडू मात्र एक अगदी महान बनतो असं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचे वाक्य आहेत. धीरज झा एका साईडला, चला घाई करा, वेळ दौडू नका. यानंतर लगेच आपण फर्स्ट हाफ क्लिअर करणार आहोत. सामन्याला सुरुवात होते. साहिल भाटी, राजू मिश्रा स्वतः मात्र या ठिकाणी आपण पाहत आहेत यष्ट्यांच्या पाठीमागे. आज हुसेन काझीची मात्र कमी खळून दिली नाही ते गॅटिंग मानकर आणि राजू मिश्राने, कारण हुसेन काझी वन ऑफ द ग्रेट प्लेअर इन लेदर बॉल अँड टेनिस बॉल क्रिकेट. पहिलाच बॉल फिरकीचा मारा करण्यासाठी ओळखला जातो साहिल भाटी. अनेक मैदान खेळपट्टी जर आपण पाहिली तर सिमेंट काँक्रीटची असो, मातीची खेळपट्टी असो, त्या मैदानात त्या खेळपट्ट्यांवर मात्र आपल्या नावाचा डंका या खेळाडूने वाजवला आहे. परंतु धीरज झाला विसरून चालणार नाही आहे, एक बिग हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. WPL मध्ये मात्र या खेळाडूने भरपूर वेळा मात्र जलवा दाखवलाय, आपल्या नावाचा डंका वाजवलाय. इथे सुद्धा तेच करावं लागणार आहेत. षटकार 6 धावा. बॉलचा खेळ झालाय, संघाची धावसंख्या जाऊन पोचते 6 च्या घरामध्ये, 6 रन्स ऑन द बोर्ड. ह्या वेळेला मात्र प्रश्न विचारला होता धीरज झा या चेंडूवर खेळू शकशील का, परंतु साहिल भाटीने जबरदस्त यावाला चेंडू मात्र वळवून सरळ चेंडू राजू मिश्राच्या हातामध्ये निघून जातोय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 6 वर धावसंख्या जाऊन पोचले गेले, कारण एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना तुम्हाला जास्तीत जास्त 12 ते 13 षटकार मारावे लागणार आहेत. यावेळेला पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा मनसुभा पाहायला मिळाला, परंतु व्हाईट बॉलचा इशारा खूपच बाहेर निघणारा होता आणि त्याचंच कारण या ठिकाणी आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरसावली जाते, जाऊन पोहोचते ते एकंदरीत 7 या धावसंख्येवर. काय मंथन गरजची मेहनत अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. दीपेश मेहर असेल, चिन्मय गरद असतील, यश गरद असेल, साहिल गरद असेल, संपूर्ण त्यांची टीम जी मात्र फ्रेंड्स ग्रुपने जे आयोजन केलंय अफलातून आणि दिमागदार असं आयोजन आपण पाहतो. जरी रबर बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम असला तरी सुद्धा त्यांची जिद्द आणि चिकाटी या मात्र खऱ्या अर्थ या दोन गोष्टीला दाद द्यावी लागेल. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीचं आहे. संघाची धावसंख्या स्थिरवली गेले, परिपूर्ण मात्र आपण पाहतायत 8 वर जाऊन पोहोचले गेले. इथून फैजान मंसुरी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. याच खेळाडूने WPL वाली प्रीमियर लीगमध्ये 6 बॉल 6 षटकार लगातार मारण्याची किमया साध्य केली होती आणि 12 ते 13 हजार रुपयाचं कॅश प्राईज मिळालं होतं. तोच फैजान मंसुरी पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळेल का, त्या अंदाजाने खेळेल का, परंतु साहिल भाटी एक टेक्निक यूज करणारा गोलंदाज मात्र पाहायला मिळतो. फिरकीचा मारा आतापर्यंत पाहायला मिळतोय, फॅब्युलस बॉलिंग, काय गोलंदाजी केली यावेळेला, बीट इज ऑनली स्किन डीप, वैविध्यपूर्ण गोलंदाजी. एक षटकारा व्यतिरिक्त जर आपण पाहिले तर जवळजवळ 4 बॉल डॉट आले, एक सिंगल आली आणि एक षटकार, म्हणजे 7 ते 8 धावांचं मात्र पहिलं षटक 8 धावांचं पाहायला मिळालं. घेऊया एक छोटासा ब्रेक, देऊया आपण विस्मय नाईकला संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. मानकर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. यावेळेला सबमरिंग डिलिव्हरी खालून चेंडू निघून जातोय. धीरज झा परिपूर्ण मात्र यावेळेला जरूर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करतात, कारण पर्याय नाही आहे. परंतु इथून मात्र टेक्निकली साऊंड सिस्टम असणारे स्ट्रोक तुम्हाला खेळावे लागणार आहेत. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने सरावाचा मात्र यावेळेला जरूर अभाव दिसतोय, कारण कोणताही खेळ खेळताना सराव खूप महत्वाची भूमिका असते. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. उलटोस बॉल होता, सरळ बॅटने जरूर खेळला गेला. स्टेट ड्राईव्हचा फटका यावेळेला अरमान पुढे सरसावेल, तत्पूर्वी सिंगल त्या ठिकाणी मिळते. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 वर जाऊन पोहोचली गेली. 9 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक 2 आहे. गॅटिंग मानकर गोलंदाजी मार्कवर. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेले.
गुड डिलिव्हरी, गुड डिलिव्हरी, सुपर लेन द लाईन. काय गोलंदाजी या ठिकाणी, एक्सपिरियन्स आहे, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वात मोठा शिक्षक म्हणून ओळखला जातो. जेवढा तुमचा अनुभव मोठा त्याच पद्धतीने मात्र तुम्हाला प्रत्येक गोष्टींची यावेळेला विचारसरणी करण्याची गरज सातत्याने पाहायला मिळते. त्यामधला गॅटिंग मानकर आपण पाहत आहेत. डिलिव्हरी टप्पा अचूक पद्धतीने होता, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न इथे मात्र सिंगल लेग बायच्या स्वरूपात पाहायला मिळते. एकदा वर्जित केली जाते. क्वालिटी स्पोर्ट्सच्या माध्यमातून हे टी शर्ट स्पॉन्सरशिप केले ते पंचांना, त्या क्वालिटी स्पोर्ट्सच्या प्रोप्रायटरचं सुद्धा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. ऑन साईडला खेळला गेला, शॉर्ट आर्म पुलचा फटका पाहायला मिळतोय. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न असेल का, फेकेपर्यंत या ठिकाणी आपण पाहत आहेत. दोन धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. विस्मय मात्रे आम्हाला दर्शवत आहेत की 13-13 धावा. संघाची धावसंख्या 13 जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालं आणि इथून जर आपण पाहिलं तर 18 बॉल आहेत आणि 18 बॉलमध्ये अजून सुद्धा विजयासाठी धावा हव्यात त्या मोठ्या प्रमाणात आपण पाहतो. 74 धावांचं अजून सुद्धा लक्ष आहे. इथून मात्र ऑन साईडला जरूर खेळला गेला, एक फार उंचीवर चेंडू निघून जातोय. शरीफ खत्री वन ऑफ द बेस्ट प्लेयर म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते, वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून चॅम्पियन्स वसई संघामधून बिलॉंग करणारा आणि एक सुंदर नेचर असणारा मात्र एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याने मात्र हा टिपलेला झेल अफलातून पाहायला मिळतोय. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. थर्टीन रन्स धीरज झा मात्र यावेळेला बॅक टू द पवेलियन मध्ये जात असताना पाहायला मिळतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी संदीप सांबरे, एक टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा खेळाडू आहे भरपूर, ज्याच्या नावावर अर्धशतक आपण पाहू शकाल. आदिवासी एकता क्रिकेट फाउंडेशनच्या अंतर्गत चांगली खेळी त्याच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळते. परंतु साहिल भाटीने काही गोलंदाजी केले, पहिलं षटक त्याच्या नावावर पाहायला मिळालं. दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर धावा फार कमी प्रमाणात आल्या गॅटिंग मानकरच्या. आणि तिसरं षटक साहिल भाटी अप्रतिम. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर परिपूर्ण आपण पाहत आहेत की फलंदाजाला अचंबित करणारे चेंडू आपण पाहू शकाल. कारण ग्रामीण भागामध्ये पाहिलं तर फार कमी प्रमाणात असे फिरकीचा मारा करणारे गोलंदाज आहेत, त्यांचा पुरेपूर अभ्यास तुम्हाला करता आला पाहिजे. बॅकफुटला गेले मात्र पंच केला जातोय. एकदा अर्जित केली जाईल. गॅटिंग मानकर मात्र थोडेसे स्लो झाले आणि दोन धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरी आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 15 घरामध्ये 15 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 15 घरामध्ये 15 या धावसंख्येवर. बॉल फेकून झालेत 4 बॉल झालेत. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. व्हाइट बॉलचा इशारा रॉक यांच्याकडून येताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, ती जाऊन पोहोचते जवळजवळ 16 धावसंख्येवर. 16 रन्स ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा डॉट. काय साहिल भाटी आणि जणू काही राजू मिश्रा सराव करतायत, प्रॅक्टिस करतायत अशा पद्धतीने दृश्य पाहायला मिळतं. सुपर बॉलिंग. तर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न गॅटिंग मानकर जीवाची आकांता करतायत, पुढे येत आहेत आणि शेवटच्या मोमेंटला यावेळेला झेल सुटतोय. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 17 जाऊन पोहोचले गेले. इथून 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 70 धावांचं लक्ष, फार मात्र आव्हान कठीण होऊन राहिलं आहे. 12 बॉल आणि 70 धावा.
सोहेल गोलंदाजी मार्क वर येताना पाहायला मिळेल. आरबीआर रिसॉर्टचे मालक आदरणीय राहुलजी गोवारी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत. आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडानगरीमध्ये. फ्रेंड्स ग्रुप आयोजित या स्पर्धेचं आयोजन आणि फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने आपलं शब्दसुमनांनी या क्रीडानगरीमध्ये राहुलजी गोवारी साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या मात्र यावेळेला स्थिरावली गेले. परिपूर्ण सन्नाडा पसरलाय. वालीव संघाचा यावेळेला बोलबाला आत्तापर्यंत पाहायला मिळत नाही आहे. मात्र हे रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा आपण सातत्यपूर्ण पाहतोय. ऑन साईडला फैजान मंसुरीच्या बॅटमधून फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. शरीफ खत्री यांच्या माथ्यावरून चेंडू निघून जाईल. सहा धावन करता षटकार. षटकर आणि संघावर 24 या धावसंख्येवर 24 रन्स आणि तदनंतर मात्र यावेळेला आपण पाहताय चेंडू निघून जाईल. एक धाव या ठिकाणी मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते फलकावर 25 या धावसंख्येवर 25. तीन बॉलचा खेळ झालाय. तीन बॉलच्या समाप्तीनंतर 25 घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. पहिल्या न्याळला हा चेंडू पुन्हा एकदा रॉक वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या 26. प्रथम फलंदाजी करताना 86 धावा तब्बल फलकावर आपण पाहिल्या होत्या. 87 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलं. त्यामध्ये अर्धशतकीय खेळी आपण पाहू शकलात. राजू मिश्राच्या बॅटमधून आली आणि सुपर बॅटिंग करत असताना एंटरटेनमेंट केलं. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल यावेळेला आपल्याला पाहायला मिळतंय. सुरुच्या बीचच्या मैदानात एक वेगळा नियम होता. ज्यावेळेला गवतामध्ये चेंडू जायचा त्यावेळेला हात वर करायचे त्यावेळेला धावा मात्र या मिळायच्या. परंतु इथे मात्र नियम वेगळा आपल्याला पाहायला मिळतो आणि दोन खेळाडू मला लगेच आठवतात अशा वेळेला. व्हाईट बॉल मात्र सोहेल जास्तीत जास्त मात्र वळण घेणारे चेंडू आपण पाहत आहेत. संघाची धावसंख्या मात्र स्थिरावली गेली. धावसंख्या जाऊन पोचते 28. ऑन साइडला जबरदस्त अप्रतिम सुपर टाइमिंग सही चेंडूला फेकून दिलंय. सहा धावन करता. व्हॉट अ टाइमिंग, व्हॉट अ शॉट. सहा घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. शेवटचा बॉल या षटकातील स्लॉक स्विप करण्याचा जरूर मनसुबा या वेळेला बाळगला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल एकच दावेवर सॅटिस्फाईड होताना 35 धावसंख्या पोहोचली गेली. म्हणजे अजून अर्धा पल्ला सुद्धा पार केलेला नाही. यात प्रयत्न जरूर करतायत. संघाची धावसंख्या या वेळेला जर आपण पाहिली तर 35 घरामध्ये पोहोचली गेले. सहा बॉलचा खेळ शेष राहिला आहे. सहा बॉलमध्ये आपण पाहणार आहोत अजून किती धावा या ठिकाणी पाहायला मिळतील. जवळजवळ विचार केला तर 51-52 धावांचं लक्ष असेल. सहा बॉल आणि 52 धावा. विस्मय धावा फलकावर. सहा बॉलचा खेळ शेष राहिलाय. सहा बॉल मध्ये मात्र 52 धावांचं लक्ष अजून सुद्धा आपण पाहत आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक पाहायला मिळतं. अरमान आपल्या गोलंदाजी मार्क वर येताना एक लेफ्ट आर्म बॉलर म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. ओर द विकेटने गुड डिलिव्हरी सुंदर चेंडूची यावेळेला सांगता होत असताना आपण पाहत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता होते. पाच बॉल शेवटचे राहिलेत आणि पाच बॉलमध्ये 52 धावा म्हणजे अशक्य प्राय असं आव्हान आत्ता मात्र या ठिकाणी म्हणायला हरकत नाही आहे. तो पाहायचं क्रिकेट आहे. शेवटचा बॉल पडेपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजे मूर्खपणाची गोष्ट म्हणून संबोधली जाते.
यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही आणि हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना चॅम्पियन्स वसई या संघाच्या दिशेने आपण पाहत आहेत. वालीव संघ एका साईडला वालीवच्याच मैदानात आपण पाहिलं होतं, चॅम्पियन्स वसई संघाला पराभूत केलं होतं आणि आत्ता त्याची परतफेड मात्र या मैदानात करताना आपण पाहत आहेत. म्हणजे क्रिकेटमध्ये अशा गोष्टी सातत्याने होतच राहतात. आपण पाहिलंय तुम्ही वेगवेगळ्या मैदानात वेगवेगळ्या प्रकारचं क्रिकेट खेळता, परंतु क्लास हा तुमचा परमनंट असतो, परफॉर्मन्स हा टेम्पररी असतो. जे झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे क्रिकेटने आपल्याला शिकवलंय. कारण सतत जर तुम्ही भूतकाळ डोक्यात ठेवला तर येणारा वर्तमान काळ खराब जातो. संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर 37, 1+1 अशा दोन धावा मिळाल्या. अरमान आपल्या गोलंदाजी मार्कवर बॉल फेकून झाले ते 2, शेवटचे 4 बॉलचा कॅश शेष. अवला ऑन साईडला संदीप सांबरेच्या बॅटमधून कलात्मक फटका पाहायला मिळतोय, आउट ऑफ द पार्क षटकार, षटकार आणि संघाची 43 धावा. शेवटच्या 3 बॉलचा खेळ शेष राहिलाय. जर आपण पाहिलं तर अप्रतिम चेंडू नाहीये, रॉक त्या ठिकाणी मात्र वळताना पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोचते एकंदरीत 45 या धावसंख्येवर. 44 धावा, 44 रन्स, अर्धा धावसंख्येचा पल्ला पार केलाय. शेवटचे बॉल जर आपण पाहिले तर 3 अजूनपर्यंत आहेत अरमानचे. पुन्हा एकदा संदीप सांबरेच्या बॅटमधून ऑन साईडला खेळला गेलाय, क्षेत्ररक्षक पाहतच राहतील. या वेळेला मात्र आउट ऑफ द पार्क लॉंगेस्ट सिक्सर षटकार. तर 50 वर जाऊन पोहोचले गेले अक्युरेट. यावेळेला आपण पाहताय शेवटचे 2 बॉलचा खेळ शेष राहिलाय. या 2 बॉल मध्ये आपण पाहताय जवळजवळ 37 धावांचं टार्गेट अजून सुद्धा आहे. अष्टविनायक नायगाव संघाचं या ठिकाणी आगमन होत असताना त्यांचं सुद्धा करूया आपण शब्द सुन्नांनी वेलकम या स्पर्धेमध्ये. फ्रेंड्स ग्रुप चषक 2023 म्हणजे वेळेनुसार या ठिकाणी संघ दाखल झालेत. पहिला सामना वगळता जर आपण पाहिलं तर 12:22 पहिला चेंडू यावेळेला डिलिव्हर्ड झाला. काल 1:06 आपण पाहिलं, 7:18 सामना फिनिश झाला. अंधाराचं साम्राज्य पूर्णपणे पसरलं होतं आणि त्याचा फटका मात्र एक संघाला लागला. कारण जर तुम्ही वेळेनुसार लवकर आलात तर आयोजक तुम्हाला 6-6 षटकांचे सामनेसुद्धा खेळवतील, परंतु तुम्ही जर वेळेचं भानच ठेवलं नाही तर डेफिनेटली 3-4 षटकांचे तुम्हाला मात्र सामने खेळावेच लागतील. आयोजक 1 ते 1.5 महिना अगोदरच तयारीला लागतात, कारण आमची स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडावीत. कामधंदा सोडून मात्र आपण पाहू शकतायत एक क्रिकेटवरचं अफाट आमचं प्रेम आहे हे दर्शवत असताना आपण पाहू शकतायत. आणि त्यामुळे मात्र थोडीशी कुठेतरी वेळेचं भान ठेवणं खूप गरजेची गोष्ट आहे येणाऱ्या काळामध्ये. फक्त औपचारिकता आता बाकी राहिले या सामन्याची आणि विजयाचा शिक्कामोर्तब या ठिकाणी केला गेलाय तो आपण पाहू शकतायत. चॅम्पियन्स वसई कळंब संघाचे कॅप्टन या ठिकाणी साहिल घरत उपस्थित आहेत. एक कमी वेळेत कमी वयामध्ये अतिशय मात्र एक लेफ्ट आर्म गोल्डन हिरा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आज यश गरत यांचा बड्डे बॉय म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. दीपेश मेहरा यांची मात्र खूप चांगली आयोजकांच्या यादीमध्ये खूप चांगल्या प्रकारची मेहनत त्यांची सुद्धा आपण पाहू शकाल. मंथन गरत असतील, म्हणजे ही नवतरुण मंडळी जी आहे ती मात्र आपण पाहतात ही क्रिकेटवर अफाट प्रेम करणारी मंडळी पाहायला मिळते. त्यांना सुरेख साथ दिले ते प्रज्वल यांनी, विस्मय यांनी मात्र आपण पाहतोय. 2 विस्मय आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, विस्मय म्हात्रे आणि विस्मय नाईक. सावली क्रिएशनचे आपण पाहतोय कल्पेश गोतारणे. आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर